हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे चण्याचं पीठ, मनुके, काजू, रवा, दूध, पिठी साखर आणि तूप. सो चला मग आपण कृतीला चालू करूया. लेट्स स्टार्ट. पॅन आपला गरम झालेला आहे, याच्यात आपण आता तूप ॲड करणार. हे अर्ध वापरलेलं आहे, तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्यात आपण घालणार आहे 2 चमचे रवा. हे मी मेजरिंग कप घेतलेलं आहे, 1 कप असं मेजरिंग कप आहे. रवा भाजून झालेला आहे तळून चांगला. आता आपण हे 3 कप टाकणार आहे. स्लो गॅसवर आता आपण ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. ती खमंग वास सुटस्तर आपण ह्याला भाजून घेणार आहोत. स्लो गॅसवर आपण ह्याला भाजणार आहोत. ते 15 मिनिट आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा टाकल्यामुळे मध्ये असं क्रंची लागत, म्हणून आपण रवा 2 चमचे टाकलेला आहे. नाहीतर बेसन एकदम पिठाळ लागत, म्हणून आपण रवा घातलेला आहे. 200 ml तूप होतं, त्याचं मी अर्ध वापरलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल, एकदम सुट्ट वाटत असेल, तर आपण परत तूप ऍड करू शकतो आणि भाजू शकतो. पाच मिनिट माझे परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा थोडा रंग कलर चेंज झालेला आहे. अजून 1-5 मिनिट मी याला परतणार आहे. पाच मिनिटं परतून झालेले आहेत आणखीन, आणि ह्याचा छान खमंग वास पसरलेला आहे. तुम्ही कलरही बघू शकता, कलर चेंज झालेला आहे. टोटल मी 10 मिनिटं परतलेलं आहे याला. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. 3 चमचे मी दूध टाकणार आहे, कारण जेव्हा आपण लाडू खातो हा आपल्या तोंडात चिटकतो किंवा टाळूला चिटकतो, तो चिटकू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत 3 चमचे. आणखी 2 मिनिटं आता परतून घेणार आहोत. हे चांगलं परतून झालेलं आहे. टोटल आपले 12 ते 13 मिनिटं परतून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. ह्याला पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपण पिठी साखर घालणार आहोत आणि मग लाडू बनवणार आहोत. जरा गार होते. आपलं मिश्रण गार झालेलं आहे, एकदम थोडंस कोमट राहिलेलं आहे. आता ते काढून घेऊ एका भांड्यामध्ये. जितकी साखर बसेल तेवढी आपण पिठी साखर ह्याच्यात घालणार आहोत. अंगात घेत घेत साधारण 1 कप तरी बसेल. 3 कप चांगलं मिक्स करायचं आहे. तीन कपला बरोबर 1 कप साखर घातली आहे मी. हाताने चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला.
पिठी साखर ही मी घरीच दळून घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याची पावडर करून घेतली आहे. आता आपण एखादा लाडू छोटासा करून घेऊया. लाडू बनतोय. तर आता आपण या स्टेजला त्याच्यामध्ये मनुके घालणार आहोत, काजूचे तुकडे घालणार आहोत आणि मिक्स करू. आता आपण ह्याचे लाडू बनवणार. आपला लाडू तयार आहे. बाकीचे पण आता लाडू बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता मुद्दा मुद्दाम काजूचे तुकडे करून टाकलेले आहेत, कारण लाडू तुटतो बनवताना. तुम्ही बघू शकता त्याच्यात चपाती आलेली आहे. हे असं तुम्हाला फिरवायचं आणि आपला लाडू तयार आहे. राहिलेले लाडू मी बनवून घेते. अशा प्रकारे आपले लाडू रेडी आहेत.